मला असं समजू नका की मी कमकुवत आहे म्हणून. मग याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतः म्हणेल, तुम्ही ज्या ठिकाणची मर्यादा आहे ती तुम्ही पाळली पाहिजे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी थांबवलं की उलटा वाद कराल असं चालणार नाही आहे त्याच्यामध्ये. आज परिस्थिती अशी आहे, तुम्ही दिलेला जो पगार आहे हा त्यांना प्रत्यक्ष मिळणार आहे का हा प्रश्न आहे. आणि त्यांना मिळत असताना यांची जी एजन्सीची जी काही पर्सेंट असेल त्याच्यामध्ये त्याचा खुलासाच नाही. जसा खुलासा सरकारला 1% मिळावा असा आहे, का त्याच्यामध्ये तो खुलासा केला नाही? एजन्सीला 2% मिळावेत, काय प्रॉब्लेम आहे? त्यांनी बोलून तरी द्या. मी मुद्द्याचं बोलतोय. अहो त्याचा सगळा त्यांनी दखल घेतली आहे सन्माननीय जगताप साहेब. आम्ही सुधारणार, आम्ही जी आर सुधारणा करून नाही आलं नाही आलं नाही करा. तुम्ही त्यांच्या टांग वाजले वाजा बोला. आपण जे म्हणाल ना, तर आम्हाला बंधन नाही. नाही माझा बिलकुल तुमच्या म्हणण्या, तुमचं तुमचं म्हणणं नाही. मी आपल्याला सांगतो, नमस्कार आहे त्यांना. नाही नाही, तुम्ही किती वेळ बोलायचं याची मर्यादा थोडी पाळली पाहिजे असं माझं मत होतं, म्हणून मी थांबवलं तुम्हाला. पण त्याच्यावरून तुम्ही कुठली तरी वेगळी राजकीय शेरेबाजी करणार असाल तर याच्या पुढे मी असं ठरवतो की तुम्ही बोलाल तेवढं बोलू द्यायचं, वेळेचं नियोजनच करायचं. आणि अशी पद्धत नाहीये की तुम्ही उभं राहिलं की त्याच्यानंतर कुणीच बेल वाजवायची नाही की लगेच तुम्हाला राग येतो, असं कसं काय? आम्ही काय मुद्दाम तुम्हाला करतो का असं? तुम्ही याच्यावरती आता डिबेट करणार आहात का? मी बेल वाजवणार, माझं जे काम आहे ते मी करणार. मी तुम्हाला उत्तर घेण्यासाठी उलट निरोप दिला की भाई जगतापांना बोलवा, इथे देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री येणार आहेत. त्याच्यानंतर तुम्ही आल्यावरती तुम्हाला सांगितलं की बघा लगेच उत्तर आलेलं आहे, तुमची अपेक्षा पूर्ण करतोय. तर त्याच्या संदर्भामध्ये जो म्हणजे असं एखाद्यास करतात, म्हणजे मला कोणावर म्हणायचं नाही की तुमच्याकडे न बघताच बेल वाजवून दुसऱ्याला बोलायला द्यायचं, पण हे असं मी करत नाही म्हणून मला असं समजू नका की मी कमकुवत आहे म्हणून. मग याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतः म्हणेल, तुम्ही ज्या ठिकाणची मर्यादा आहे ती तुम्ही पाळली पाहिजे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी थांबवलं की उलटा वाद कराल असं चालणार नाही त्याच्यामध्ये. नाही मग त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी आर्ग्युमेंट करायचं नाही की थांबवलं की मलाच का थांबवलं म्हणून. नाही असं चालणार नाही त्याच्यामध्ये जे आहे ते. चला पुढची सहावी लक्षवेधी आहे. नाही मग तुम्ही बोलत राहा एकटेच बसून. सहावी लक्षवेधी घ्या नाही.